नाही मी कामासाठी आलो नाही काय नाही वैयक्तिक काम. नमस्कार. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर सुप्रियाताई सुळेंनी काय गुगली टाकली आहे ते आपण बघणारच आहोत. मात्र तत्पूर्वी सातारचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली आहे ते बघूयात. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि अजितदादा पवार यांच्यात भेट झाली आहे. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाल्याचं कळत आहे. शिवेंद्रराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. यापूर्वीही शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांची अशा प्रकारे भेट घेतली होती. तासभर शिवेंद्रराजे आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये बैठक झाली आहे. या बैठकीत विविध राजकीय विषयावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र ही भेट नेमकी कशासाठी आहे याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचं शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ शिवेंद्रराजे देखील राष्ट्रवादीत येण्याचा विचार करत असावे का अशी देखील शंका उपस्थित केली जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल अद्याप दोन्ही पक्षातील नेत्यांनी मात्र मौन कायम ठेवलंय. आधी भाजप खासदार प्रीतम मुंढे यांनी खडसे काकांच्या पक्षांतराचा चेंडू त्यांच्या सुनबाई खासदार रक्षा खडसेंकडे टोलावला होता. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे बोट दाखवलं आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा असं म्हणत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बोलणं टाळलं. नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसे राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधण्याची चर्चा आहे. मात्र अवघ्या काही तासांवर घटस्थापना आली असतानाही त्याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे नेमकं काय घडणार याची उत्सुकता सिगेला पोहोचली आहे. तुम्हाला काय वाटतं एकनाथ खडसे राष्ट्रवादीत निश्चित प्रवेश करतील काय? तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.